झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हेमाली मोहिते। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या क्रिकेट करिअरला कलाटणी देणाऱ्या 664 रनच पार्टनरशिपला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। 25 वर्षांपूर्वी आझाद मैदानावर सचिन आणि विनोद नावाचे दोन होतकरू क्रिकेटपटू टीम इंडियाला मिळाले। त्यांच्या हॅरिस शील्ड मधील रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिपला पुन्हा एकदा उजाळा देऊया आमच्या जोडी नंबर वन या विशेष कार्यक्रमात। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळताना 664 रनची रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली होती। या पार्टनरशिपला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आउट 326 रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आउट 349 रन्सची इनिंग खेळली होती। सचिन तेंडुलकरनं शालेय जीवनापासून क्रिकेट गाजवायला सुरुवात केली होती। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं हॅरिस शील्ड मध्ये केलेली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी दोघांच्याही करिअरला कलाटणी देणारी ठरली होती। सेंट झेवियर्स हायस्कूल विरुद्धच्या मॅचमध्ये सचिन विनोदनं धुआधार बॅटिंग करत रेकॉर्ड केला होता। या रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिपच्या वेळी सचिन 14 वर्षांचा तर विनोद 16 वर्षांचा होता। त्यांच्या या पार्टनरशिपची चर्चा आजही भारतीय क्रिकेट विश्वात होते। आझाद मैदानात 23 ते 25 फेब्रुवारी 1988 मध्ये ही मॅच खेळवण्यात आली होती आणि या मॅचमध्ये सचिन विनोदनं ट्रिपल सेंचुरी झळकावत अवघ्या क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडली होती। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं तब्बल 2 दिवस मैदानावर तग धरून बॅटिंग केली होती। सचिन तेंडुलकरनं नॉट आउट 326 रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आउट 349 रन्सची इनिंग खेळत 664 रन्सची पार्टनरशिप करत विक्रमाला गवसणी घातली होती। या मॅचमध्ये शारदाश्रमचे कोच रमाकांत आचरेकरांनी विनोद आणि सचिनला इनिंग घोषित करण्यास वारंवार सांगितलं होतं, मात्र या दोघांनी आचरेकर सरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं। या मॅच दरम्यान आचरेकर सर स्वतः मैदानात उपस्थित नव्हते, त्यांच्याऐवजी लक्ष्मण चौहान मैदानात होते। त्यांनी आचरेकर सरांचा निरोप या दोघांकडे पोहोचवला, मात्र सचिन विनोद खेळत राहिले। अखेर आचरेकरांनी या दोघांना फोन करून इनिंग घोषित करण्यास सांगितले। या पार्टनरशिप नंतरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीला एक वेगळं वलय प्राप्त झालं असंच म्हणावं लागणार आहे। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। मुंबईतलं आझाद मैदान हे एक ऐतिहासिक मैदान, हेच आझाद मैदान सचिन आणि कांबळीच्या रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिपचा साक्षीदार होतं। या ऐतिहासिक मैदानावर या ऐतिहासिक पार्टनरशिपच्या आठवणींना उजाळा दिलाय आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। 25 वर्षांपूर्वी याच आझाद ग्राउंडवर एक इतिहास रचला गेला। दोन शालेय विद्यार्थ्यांनी हा इतिहास रचला, हेच ग्राउंड या इतिहासाला साक्षीदार आहे। विशेष म्हणजे हे दोघेही पुढे जाऊन भारतीयांची मान उंचावतील असं त्यावेळी कुणालाही वाटलं नाही। यातील एकाने तर आपल्या कामगिरीने साऱ्या जगाला अचंबित केलं। अर्थातच हे दोन विद्यार्थी होते सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी। फेब्रुवारी 1988 सचिन आणि कांबळीने याच आझाद ग्राउंडवर 664 रनची रेकॉर्ड पार्टनरशिप केली। सेंट झेवियर्स विरुद्ध सचिनने 326 तर कांबळीने 349 रनची मॅरेथॉन इनिंग खेळली। विशेष म्हणजे त्यानंतर या ग्राउंडवर अनेक टुर्नामेंट झाल्या आणि अनेक मॅचेस झाल्या। अनेकांनी सचिन आणि कांबळीचा हा रेकॉर्ड पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि स्वप्न रंगवली, मात्र प्रत्यक्षात त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं। किंबहुना सचिन आणि कांबळीने आपल्यामध्ये जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू दडल्याचं त्यावेळी आपल्या मॅरेथॉन इनिंगद्वारे साऱ्या जगाला दाखवून दिलं होतं आणि हे आझाद ग्राउंड त्याला साक्षीदार होतं। म्हणूनच जेव्हा जेव्हा सचिन आणि कांबळीच्या रेकॉर्ड पार्टनरशिपचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा या आझाद ग्राउंडचा देखील नक्कीच उल्लेख होईल। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह मेघा कुचिक, मुंबई। तर असा हा अविस्मरणीय क्षण 25 वर्षानंतर पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर आणण्यासाठी आपल्या बरोबर आहेत त्यावेळी रमाकांत आचरेकर सरांचे असिस्टंट जे आहेत कोच होते लक्ष्मण चौहान आपल्या बरोबर आता उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये आणि त्याचबरोबर ही रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप आहे हे आपल्यासमोर आणणारे मार्कस कुटो देखील आपल्या बरोबर आहेत। आपण दोघांबरोबर चर्चा करूया, जाणून घेऊया कसा होता तो क्षण। सर्वप्रथम लक्ष्मण सर आणि मार्कस सर, तुम्हा दोघांचंही झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये स्वागत। आणि इथे एक विचारावं असं वाटतं की
काय सांगाल, तो क्षण जेव्हा होता त्या क्षणी तर हे जाणवलं नव्हतं की रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप होऊ शकते, पण ती कशी होती मॅच हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे लक्ष्मण सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉर्डिनेशन, कॉम्बिनेशन आणि कॉन्फिडन्स, ह्या तिघांचं एक मिश्रण होतं आणि ह्या दोघांकडे त्याचं प्रमाण खूप जास्त होतं. त्याच्यामुळे त्या वयामध्ये ह्या गोष्टी एखाद्या मुलांमध्ये येणं हा एक देवदेणगी असते. सगळ्यांकडे त्या गोष्टी लवकर येत नाही, पण ह्यांच्याकडे सातत्याने येत होत्या. त्याचं कारण होतं की आचरेकर सरांचं कोचिंग, आणि आचरेकर सरांनी ज्यावेळेला जेवढं क्रिकेटर्सना दिलं आहे ते मला नाही वाटत ह्यापुढे कोणी देईल, आणि ह्यापुढे त्यावेळेचं क्रिकेट पुन्हा बघायला मिळेल. ह्या रेकॉर्डबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी जी सुरुवात केली होती बॅटिंग करायला, तेव्हा असं वाटत होतं की म्हणजे थोडंसं असं वाटलं होतं की हे दोघे खूप काहीतरी करणार एवढं निश्चित होतं. दोघांच्या बॅटिंगमुळे असं कधी वाटत नव्हतं, कारण दोघे त्यावेळेला खूप खेळायचे, खूप प्रॅक्टिस करायचे, नेट प्रॅक्टिस, मॅचेस वगैरे खूप खेळले होते. पण जायचे तर रन्स करूनच यायचे, म्हणजे असा कुठला क्षण नव्हता. आणि जेव्हा जेव्हा त्यांना मैदानात बघण्यात आलं तेव्हा पॅड बांधूनच असायचे, पॅड बांधून नसले कुठेतरी प्रॅक्टिस करत नसले तर नॉकिंग करत असायचे आजूबाजूला. पण क्षण क्रिकेटमध्ये त्यांनी त्या वयात कुठलाही क्षण सोडला नाही, त्यामुळे हा जो रेकॉर्ड झाला तो सगळा तो एक अनुभव, एक चांगलं प्रशिक्षण मिळालं त्यांना, चांगली लोकस त्यावेळेला. अजूनही पार्टनरशिप होत होती एक, तेव्हा काय जाणवत होतं या पार्टनरशिप बद्दल, किंवा काय सांगाल तेव्हा त्या दोघांच्या या खेळाबद्दल काय वाटत होतं? कारण तो खेळ तुम्ही स्वतः पाहिलेला आहे, तुम्ही स्वतः कोच होता त्या मॅचच्या वेळेस. दोघेंनी जेव्हा सुरुवात केली होती खेळायला तेव्हा ते दोघांनी एकमेकांशी बोलून खेळत होते, एकमेकांशी विचार विमर्श करून खेळत होते. म्हणजे त्यांना असं कधी लोकांना कळायला नाही की ते ग्राउंडवर काय करतात. रन घेताना मध्ये वेळ मिळाला त्यांना, खूप कमी एकमेकांशी बोलायला वेळ मिळाला, कारण एवढ्या रन्स करताना आणि एवढ्या कमी वेळेमध्ये एका दिवसामध्ये एवढ्या रन्स करणं ही खूप कठीण गोष्ट होती. त्यांनी एकमेकांना वेळ देऊन तेवढं घडलं नसतं जेवढं त्यांनी केलं. त्यामुळे ते जरा क्षण मिळाला, बॉल लांब गेला की पटकन येऊन एकमेकांशी बोलायचे आणि आपल्या बॅटिंग स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकर एंडवर निघून जायचे आणि एकमेकांकडे लक्ष देऊन ते खेळत होते. त्यामुळे ते दोघांना साध्य झालं आणि ते दोघांनी हा विचार केला नव्हता की तो चांगला खेळतोय की मी जास्त रन्स करू की तो करेल. तसं नाही, ते एकमेकाला चेअर करत होते, अरे शाबाश बघ सोडू नको, पुढचा बॉल पण सोडू नको. म्हणजे मनस्थिती खूप छान होती, त्यामुळे ती एवढं मोठी पार्टनरशिप घडली. आणि त्यावेळेला त्याने एकमेकांसाठी उपयोग करून घेऊन हा रेकॉर्ड केलाय. आणि ह्या रेकॉर्डमधला दोन मोठ्या क्रिकेटर्सचा जन्म झालं आणि त्या जन्मामध्ये सचिनने तर रेकॉर्ड करतच गेला. म्हणजे ससानियन क्रिकेट क्लबवरती खूप रेकॉर्ड झाले आहेत, पण ससानियन क्रिकेट क्लब वरती हा जो रेकॉर्ड होता त्याच्यामध्ये रेकॉर्डच होत गेले. दोघांनी कधी असं विचार नाही, रेकॉर्डसाठी कधीही खेळले नाही ते दोघे. आता एक सुरुवातच रेकॉर्डने झाली तर नॅचरल झालं ते, म्हणजे गॉड गिफ्ट मिळालं की रेकॉर्ड. सचिनकडनं ते रेकॉर्ड झाले, विनोदकडनं रेकॉर्ड झाले, आणि ह्यांनी ठरवून न खेळता फक्त क्रिकेट खेळून त्यावेळेचा प्रत्येक बॉलचा उपयोग बॅटीने केला त्यांनी आणि हा एवढा चांगला रेकॉर्ड केला. नक्की, आणि आज त्याच आठवणींना आपण उजाळा देतो आहोत. मार्कस, तुम्हाला इथे विचारावं असं वाटतं, जेव्हा पार्टनरशिप झाली तेव्हा फारसं कुणाला माहित नव्हतं की हे एक रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप आहे, कसं कळलं, काय तुम्ही कसा पाठपुरावा केलात या गोष्टीचा? मला पण माहित नव्हतं का हा रेकॉर्ड होणार आहे. मी नेहमीप्रमाणे माझ्या भावाला घेऊन गेलो, तो पण खेळायचा यांच्याच बरोबर. मी त्यांना सोडलं, यांच्या लोक टॉस जिंकले, यांची बॅटिंग आली. बॅटिंग करताना बघितलं, पहिला विकेट लवकर गेला, नंतर अतुल रानाडे आणि विनोद बरोबर आणखी 50 धावांची भागीदारी आली. हे दोघे आले बॅटिंगला, कांबळी आणि सचिन. मग मी माझ्या ऑफिसला गेलो, सीसीआयला जवळपास होतं मी, नंतर येऊया दुपारी लंचला आलो तर हे दोघेच बॅटिंग करत होते. असं करता संध्याकाळी पण हे दोघेच बॅटिंग करत होते. त्याच्या मजेदार गोष्ट होते, नेक्स्ट मॅन इन अमोल मुजुमदार होता तो, त्याला मी नेहमी बघायचो, तो बॅट घेऊन नॉक घ्यायचा, बॅट घेऊन रेडी असायचा नेक्स्ट मॅन इन आहे म्हणून, चालूच होतं त्याचं. नंतर ऑन द सेकंड डे ना 10:30 काहीतरी न्यूज होती का डिक्लेरेशन करायचं आहे, तर याला अमोलला विचारलं मी, काय रे पॅड काढून टाकलेस तू? तो नाही, आता मला एन्जॉय करायचं आहे, आता मला यांची बॅटिंग बघायची आहे, एन्जॉय करायचं आणि मला आता बॅटिंग भेटणार नाही, लोक डिक्लेअर करणार आहेत 500-550 धावा झालेल्या. तर आणि सरांचं इन्स्ट्रक्शन पण आलेले का डिक्लेअर करा, पण हे लोक ऐकतच नव्हते. चव्हाण सर गोल फिरत होते, चिकार ओढत होते, डिक्लेअर करा डिक्लेअर करा, हे या बाजूला ओढायचे तर ते त्या बाजूला बघायचे, ध्यानच नाही दिलं. नंतर दुपारी काहीतरी सरांनी, चव्हाण सरांनी या दोघांना आचरेकर सरांचा फोन जवळ घेऊन गेले पब्लिक कॉलवर, तेव्हा माहिती पडलं का सरांनी सांगितलं ताबडतोब डिक्लेअर करा. तर कांबळी बोलला, नाही सर मला आणखी 8 ओव्हर द्या, 400 धावांचा रेकॉर्ड आहे,
तो मला करायचंय. आचरेकर सर बोलले नाही नथिंग डुईंग, ताबडतोब तुम्ही अजून चोपताय त्यांना, ताबडतोब शेवटी बोलले एक रन तर करू द्या मला, 350 साठी एक रन पाहिजे. सर बोलले नाही, ताबडतोब पॅट बीट काढा आणि जावा. तर त्या खाऊ गली जी होती तिथून ते तुम्ही जर बघितलं असेल ते दोघे जे चालत होते ना एवढे धावा करून एकदम डिस्करेज झालेले गेले. आता डिक्लेरेशन होणार आहे आणि डिक्लेअर झालं ते डिक्लेअर. आणि कामलीने नंतर बॉलिंग केली, 6 विकेट्स वगैरे घेतल्या त्या मॅच मध्ये, पब्लिकला माहित नाही. नंतर मग हे झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेपरात थोडंफार आलं आणि आफ्टरनून न्यूजपेपर होता, शरद कोटणीस होते, ते टेस्ट मॅच सारखे कव्हरेज द्यायचे पेपरमध्ये, 2-2 पानं भरलेले स्कूल क्रिकेटला हे कव्हरेज करायचे. आलेला न्यूज नंतर काय 15 दिवस झाले आणि आम्ही नवीन एक असोसिएशन काढलेला, असोसिएशन ऑफ क्रिकेट स्टॅटिस्टिक्स अँड स्कोरर्स ऑफ इंडिया, मी आणि शिरीष कोणकर मिळून. तर आम्ही बोललो आपलं असोसिएशन पण नवीन आहे, 5-6 महिने झालेत आपल्या असोसिएशनला, का ना आपल्याला पण थोडी प्रसिद्धी भेटेल, हा जर रेकॉर्ड आहे का नाही चेक केला तर. तर आम्ही कांगा लायब्ररीत गेलो, वन ऑफ द एशियाची सर्वात मोठी स्पोर्ट्स लायब्ररी. 2-3 दिवस तिथे बघितले, ते सर्व टेस्ट क्रिकेटचा रेकॉर्ड होता, फर्स्ट क्लासचा रेकॉर्ड होता, पण असा काय स्कूल क्रिकेट वगैरे काय रेकॉर्ड नव्हता. मग आम्ही आनंदजी दोसांना भेटलो, ते बोलले नाही माझ्याकडे तर काय माहित नाही मला, तुम्ही सुधीर वैद्यांना ट्राय करा. सुधीर वैद्यांनी सांगितलं रिलायन्समध्ये एक जण कोणतरी आहे मोहनदास मेनन नावाचा, त्याला भेटा. त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं मोहनदास मेनन कोण आहे, जो आता नंबर 1 आहे इंडियाचा स्टॅटिस्टिशियन. नक्की मार्कस सर, आपण हे आणखीन पुढे जाणून घेणार आहोत, नेमका हा रेकॉर्ड आहे हे कसं लक्षात आलं याविषयी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मात्र इथं आपण वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा Z24 तास. आपण पाहता आमचा विशेष कार्यक्रम जोडी नंबर 1. Z24 तास, एक पाऊल पुढे.